अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, सर्व पत्रकार बंधूंच, मी राष्ट्रवादी काँग्रेस इंदिरा काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आमच्या एक फोनच्या विनंतीला मान देऊन आपण या पत्रकार परिषदेला आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद। काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महाराष्ट्र प्रदेशला आघाडी झालेली आहे। गेल्या येणाऱ्या 21 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आघाडी झालेली असून जागेचं वाटप झालेलं आहे। आणि जामनेर तालुक्यामध्ये आदरणीय संजयदादा गरुड यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आघाडीची उमेदवारी मिळालेली असून अधिकृत उद्या घोषणासुद्धा झालेली आहे। या जामनेर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून अनेक उमेदवारांनी लोकशाही असल्यामुळे पक्षामध्ये लोकशाही असल्यामुळे अनेक उमेदवारांनी निवडणुकीसाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, पक्षाकडे इच्छा व्यक्त केली होती। त्याचप्रमाणे इंदिरा काँग्रेसमध्येही अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी होते, मित्रपक्षामध्ये सुद्धा इच्छुक उमेदवारांनी इच्छा व्यक्त केली होती, परंतु आघाडी झाल्यामुळे कुणीतरी एकाच उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी मिळू शकते म्हणून या ठिकाणी आदरणीय संजयदादा गरुड यांची उमेदवारी जाहीर झालेली असल्याने या निवडणुकीमध्ये आम्ही बऱ्याच दिवसापासून संजयदादा गरुड असतील किंवा एस टी पाटील असतील, शंकर पैलवान असतील, आदरणीय बोरचौकील असतील, चितोडेजी असतील, आमच्या ऐश्वर्याताई मॅडम असतील, अशोकदादा चौधरी असतील, मदनभाऊ जाधव असतील, अनेक इच्छुक उमेदवारांनी जामनेर तालुका हा निवडणुकी उमेदवार जाहीर होण्याच्या अगोदर संपूर्ण गाव तालुक्यातील गाव असतील, वाडे असतील, वस्त्या असतील, तिथं हा संपूर्ण तालुका त्यांनी पिंजून काढला। अनेक मतदारांची त्यांची चर्चा झालेली असून अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाला या जामनेर तालुक्यामध्ये आहे। गेल्या 20 वर्षापासून गिरीश महाजन आमदार आहेत आणि हे मागचे गेलेले 5 वर्ष ते मंत्री म्हणून या तालुक्यामध्ये काम करत आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचा विकास जामनेर तालुक्यामध्ये झालेला नसल्याने जामनेर तालुक्यातील जनता ही आता उठाव करण्याच्या तयारीत आहे। जामनेर तालुक्यामध्ये नक्कीच क्रांती होणार आहे अशी परिस्थिती आज जामनेर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी एक चांगलं पोषक वातावरण आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी पक्षाचे जे इच्छुक उमेदवार असतील ते आणि आघाडीचे सर्व कार्यकर्ते अगदी एका ताकदीने एका दिलाने जनतेसमोर जाऊन आपला आमचा उमेदवार कसा जास्तीत जास्त मताने निवडून येईल अशा पद्धतीचे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आपल्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, त्या ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाची सेवा केली, पक्षाचं कार्य केलेलं होतं, साहेबांचा आणि पक्षाचे विचार प्रत्येकाने आपापल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जनता जनार्दनांपर्यंत केलेला आहे। जनता जनार्दनांच्या भेटीगाठी प्रत्यक्ष घेऊन जेवढे आम्ही इच्छुक उमेदवार होतो, मी असे अशोकदादा चव्हाण, अशोकदादा चौधरी यांच्या घरच्या वंदनाताई चौधरी असतील, त्याप्रमाणे चितुडियाजी असतील, त्याप्रमाणे डॉक्टर ऐश्वर्या राठोडजी असतील, त्याप्रमाणे किशोर भाऊसुद्धा इच्छुक होते, राजू पाटीलसुद्धा इच्छुक होते, त्याप्रमाणे कैलास भाऊ, प्रमिला राघव, प्रमिलाताई पाटील, त्याप्रमाणे कैलास पाटील, प्रदीप भाऊ लोढा, असे मदन जाधव, असे अनेक जण इच्छुक होते। आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एस टी पाटीलराव साहेब असतील, शंकर पैलवान असतील, मुलचंद नाईक असतील, हे सुद्धा इच्छुक होते। त्यावेळेस आघाडी झाली आणि आघाडीमध्ये जी जागा राष्ट्रवादीला सुटली, तर काल रात्री
आमचा युनिफॉर्म रवींद्र भैया इथे चिरंजीव म्हणजे प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आदरणीय संदीप पाटील हे घेऊन आले आणि क्लिअर झालं तेव्हापासून या सगळ्या इच्छुक उमेदवारांनी मला अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आणि हातात हात घालून आम्ही जोरात फिरून जोरात कामाला लागू असं एकमेकाला वचन दिलं. आम्ही एकमेकाला फिरतानासुद्धा हेच वचन दिलं होतं, तिकीट कोणत्याही पक्षाचं येऊ कोणाचंही येऊ आघाडीमध्ये आपण प्रत्येकाने हातात हात घालून फिरणं गरजेचं आहे. आपल्या पक्षाचे विचार, आपल्या पक्षाचे ध्येय धोरणं, आपल्या पक्षाचा जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवून 25 वर्ष झाले या तालुक्यात त्याच तिकिटावर तोच खेळ चालला आहे आणि तोच खेळ चाललेला असताना भाजपमध्ये हुकूमशाहीचे भाऊ आदरणीय भाऊच्या विरोधात एकानेही सुद्धा भाजपमध्ये तिकीट मागितलं नाही. याच्यावरूनच आपण कल्पना करा की त्या पक्षामध्ये लोकशाही एक दहशत आहे आणि म्हणून मी आमच्या तिघ पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की पहिल्यापासून शेवटपर्यंत जे बोलले तसे प्रत्येकजण वागले, आम्ही सुद्धा वागलो आणि त्याचं फल म्हणून आज बरेचसे व्यासपीठावर दिसत आहेत. बरेचसे जण यायला निघालेले आहेत, त्यांना यायला वेळ लागतो आहे. मग मदन जाधव असतील, कैलास पाटील असतील, प्रतिकाजी असतील, प्रदीप भाऊरोडा असतील, एस टी पाटीलराव साहेब असतील, शंकर पहलवान असतील, मूलचंद नाईक असतील, हे सुद्धा थोड्या वेळाने इथे पोहोचणार आहे. अतिशय चांगलं वातावरण तालुक्यातली जनतेला बदल पाहिजे. बदल यासाठी पाहिजे की आपल्या आदरणीय गिरीश भाऊंनी ज्या ज्या वेळेस विकासाचे स्वप्न दाखवले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, अनेक तुमचे टेक्स्टाईल असेल, टेक्स्टाईल मिल असेल, अशा अनेक उपक्रमांची जी घोषणा केली, भाऊ रोजगारही निर्माण करू शकले नाही, शेती आठवणी जाऊ शकले नाही. मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की या तहानलेल्या तालुक्याची दुष्काळाचे चटके आपण सगळ्यांनी सोडले, या दुष्काळाच्या तहानलेल्या तालुक्यातले आपल्या मायमावल्यांच्या डोक्यावरचे हांडेसुद्धा आपले भाऊ कमी करू शकले नाही. यापेक्षा आपलं जलसंपदा खाता असून यापेक्षा आपलं दुर्दैव काय असू शकतं आणि शेती तर बाजूला राहिली हो. या मंत्र्यांनी आपल्या तालुक्याची तहान मागवली नाही अशा मंत्र्यांनी शेती कधी हिजवावी. गावोगावी लोक सांगत होते की गिरीश भाऊ मागच्या वेळेस सांगत होते 1 इंच जमीन भिजवेल, हे करेल, तापीचं पाणी आणेल, शेळगाव बॅरेजचं आणेल, भागलपूरचं आणेल, नारपारचं आणेल, पण प्रत्यक्षात कुठची काही कुठे दिसली नाही, पाणी कुठेही आलेलं नाही. एवढं मोठं जलसंपदा खाता असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये ज्या ज्या काही योजना झाल्या त्या पूर्णत्वास गेल्या, त्या पूर्णत्वास जाऊन त्याची 1 इंच सुद्धा उंची भाऊंनी कुठे वाढवलेली नाही. फक्त मी उद्या जनता जनरलांना आणि आघाडीतल्या सर्व ज्येष्ठ सदस्य नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नम्र निवेदन करतो की उद्या आपल्याला माझा फॉर्म भरायचा आहे आणि या फॉर्म भरण्यासाठी तळागाळातून गावागावातून प्रत्येक घटकाच्या रचलेल्या गांधलेल्या समाजातून बहुसंख्येने बहुराव मंगल कार्यालयामध्ये पाचोरा रोडवर 9:30 हजर राहा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि या तालुक्याचे सुखदुःख आम्हाला जर निश्चित रूपाने संधी मिळणार आहे या गोष्टीत तीळ मात्र शंका नाही. जवळजवळ 182-183 गावं फिरून झाले, प्रत्येकाशी संपर्क साधलेला आहे, प्रत्येकजण उत्सुक आहे. फक्त बटन दाबायला तुम्ही आपण आणि नंतर 5 वर्षात भाऊंचा स्वतःचा विकास आणि भाऊंच्या आजूबाजूच्या चेलेझपाट्यांचा विकास हा लोकांच्या नजरेमध्ये आलेला आहे. लोक हे बोलून दाखवायला लागलेले जनता जनार्दन याचा निश्चित रूपाने येणाऱ्या मतपेटीतून येणाऱ्या मशीनच्या मतपेटीतून आपल्याला धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या तालुक्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. भाऊ आमदार म्हणून पडले नाही पण भाऊ मंत्री म्हणून पडतील अशी खेळी मतदार राजा निश्चित रूपाने करील अशी मी ग्वाही देतो आणि उद्या जास्तीत जास्त संख्येने आपण बोहरा मंगल कार्यालयामध्ये उपस्थित राहावं. आघाडीच्या वतीने सगळ्यांना नम्र निवेदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज.